शॉर्ट मिनट्स के कारण से जो भी नमाज चालू है वो भी बंद हो जाएगा। ये मुल्ला मौलवी ने सांगितलं आणि याचा काही इतका संबंध नाही हिंदू मंदिराशी हे करायला, म्हणजे मुद्दाम त्या ठिकाणी तो आपल्या वातावरण खराब करण्याचा प्रयत्न। एक मुद्दा त्यांनी असा उपस्थित केला आहे की मंदिर मस्जिद गुरुद्वारे वगैरे जे काही धार्मिक स्थळं असतील हे 6 महिने बंद आहेत आणि या सगळ्या धार्मिक स्थळांचं लाईट बिल 6 महिन्यांचं माफ करण्यात यावं, डिसाईड करतील ना ते, पण ते मुद्दाम त्या ठिकाणी हे मस्जिदचं करायचं त्यांना म्हणून मंदिराचं नाव काढलं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मंदिराची लाईट बिल वगैरे वगैरे आम्ही सगळे हिंदू पाहतो, मी सगळे हिंदू भाऊ भरायचं नाही भरायचं आम्ही पाहू, तू तुझं फक्त मशिदीचं पाय, तुला ते मुल्ला मोरवी पण मशिदीमध्ये एंट्री नाही करू देणार, ही परिस्थिती आजची आहे। ते म्हणतं की हा राजकारण करतोय आणि हा इथे राजकारण करतो म्हणून इसको जान दो, आपण आपला लोकसभा आपण साथ में रहते इसलिए इसको आने मत दो, हे तिचं वाक्य मी जाऊन विचारा मुल्ला मोरवी हिंदू मंदिर का बंद ते का उघड करत नाही, तू हिंदू मंदिराची कशा काळजी करतो, आम्ही ना रोज आम्ही पूजा करतो, तू कशा काळजी करतो, आणि ती काळजी करायची आवश्यकता नाही मला तुम्ही, परंतु लोकांसाठी जे आहे ओपन व्हायला पाहिजे। आज वर्तमानपत्र पाहिलं ना तुम्ही, आता हॉटेल वगैरे उघडले आणि थोड्या दिवसामध्ये मंदिरं पण उघडतील, मंदिर मस्जिद उघडतील असं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि सरकारचं स्टेटमेंट आहे, त्यामुळे आता ज्यावेळेस उघडणार आहे त्यात हा क्रेडिट घेण्यासाठी यापूर्वी पण त्यांनी ते खडकेश्वराचं आंदोलन केलं होतं, तुमच्या तुमच्या मते ते त्याचं काहीतरी रिस्टंट असेल, पण तेव्हाही सांगितलं गेलं होतं 8 दिवसात हा निर्णय होईल, आता त्यावेळेस होईल म्हटलं तर पेशंट किती वाढले, आपल्याला नागरिकांची काळजी आहे का नाही, नागरिकांची काळजी झाली की नाही माननीय मुख्यमंत्री घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या सर्व अभ्यास पूर्ण त्या ठिकाणी वातावरण ते निर्णय घेणार, 8 दिवसात होतील मंदिर नाही आता लवकरच होतील। नाही खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे आपण बार उघडत आहे आणि हे धार्मिक स्थळ जे आहे बार उघडण्यासाठी किंवा हॉटेल उघडण्यासाठी कोणी डिमांड केली विचारा त्यांचे कोण आहे, त्यांनी डिमांड केली सगळ्यांनी, आता हळूहळू आज बार आणि हॉटेल सगळे उघडले तरी त्या 30% फक्त ग्राहक आहे, अजून काही पुढे येऊ पण शकले नाही, भीतात लोकांना एक प्रकारची भीती वाटली आहे कोरोनाची, त्यामुळे लोक शेगावूनच जायला निघाल, म्हणजे आता जरी उघडलं तर त्या ठिकाणी हे लोक येत नाही अशी परिस्थिती आहे। नाही सर ताजमहल उघडलेला आहे पण मंदिर मस्जिद गुरुद्वारा जैन मंदिर का उघडत नाही आमचा तो सवाल आहे। नाही नाही ते उघडतील ना, ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पेशंट निघू लागले, मग माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार ही काळजी घेणार की नाही सगळ्यांची का उघडून द्यायचं अजून वाढवायचं, म्हणजे महाराष्ट्रात बाकी शिवसेना आणि गठबंधनचं राज्य आहे त्याच्यामध्ये किती हे निघायला लागले, म्हणजे दिल्ली सारखे पुनरावृत्ती व्हायला पाहिजे नाही, दिल्ली सारखं व्हायला पाहिजे ना, पुन्हा दिल्लीला वाढवर आले ना पेशंट दिल्लीला वाढायला लागले म्हणून त्याने काळजी घेतली पाहिजे, आपण जर आपल्या नागरिकांची काळजी घेतली नाही मग तो नागरिक कोणत्याही धर्माचा असो हिंदू असो मुस्लिम असो शीख असो ईसाई असो ते मुख्यमंत्री काळजी घेतात ती। साहेब एक अखेरचा प्रश्न, ठीक आहे तुम्ही म्हणताय काळजी घ्या फक्त मंदिर आणि मस्जिदीमधून किंवा धार्मिक स्थळामधूनच वाढताय का, एसटी तुम्ही 100% चालू केली आहे, हॉटेल 100% चालू केलेली आहे, सगळ्या गोष्टी चालू झाल्या आता एसटी तुम्हाला सांगतो एसटी चालू झालेले BST चालू झालेले आणि आता लांब पल्ल्याच्या गाड्या हे पण चालू राहणार लोकल, आता मला सांगा मी स्वतः त्या दिवशी मुंबईला होतो स्वतः त्या BST मध्ये इतके खचाखच भरले जाते आणि ते इतकं भरून त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी वाढले तर काय, म्हणून ते थोडंसं कंट्रोल करण्याच्या दृष्टीतून आहे, मंदिरामध्ये तर त्या ठिकाणी शिस्त लागणार नियम करायला लागले होते आणि ते नियम करून त्या ठिकाणी जातील। आता मला सांगा तुम्ही सांगा आता इथे बाकीच्या ठिकाणी मशिदीमध्ये उघडाय का नाही, सगळे नमाज पडतात की नाही, मी तुम्हाला दाखवून आता दिन वाजला का तर माझ्या म्हणून मी तुम्हाला दाखवतो, हे मुल्ला मोरवी त्यांना ते आहे ना औरंगाबादचे खासदार त्यांना स्पष्टपणे जाणीव केली की तू इथे मध्ये पडू नको आपलं हे सब चालू आहे वो भी बंद हो जाएगा, तू काय को काय मंदिर खोलले को देणार का अधिकार हे त्याला टाईट मारलेली आहे। सध्या काय काम चालू आहे नाही आम्ही जरा थोडीशी म्हणजे असं चाचप नाही करतो आम्ही वाढायचं MIM कुठं पडेल MIM ला कसं पडतं ही प्लॅनिंग आमची चालली आहे।
ठीक आहे प्लॅनिंग चालू दिसतं मंदिर में हम उसको आकार लेंगे टीका क्या वो आए लोग अपना मंदिर अपवित्र